नमस्कार आज आपण अस्सल सावजी भरलं वांग पाहणार आहोत अशा पद्धतीने त्यासाठी लागणारे मी साहित्य सांगते तर मिक्सरचं भांड घेतलेलं आहे कांदा कापून घेतलेली एक आणि त्याच्यात एक अर्ध टोमॅटो घेतलेले कापून त्यानंतर लसूण घातले सात आठ पाकळ्या थोडीशी कोथिंबीर मिक्स करायचं त्याच्यात आता त्याच्यासाठी ला भरलंसाठी काय काय लागतं शेंगाचं कूट आहे खोबरं आहे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे मीठ आहे मसाला आहे आणि काळं तिखट आहे आपलं सोलापूरचं हळद घेतलेलं आहे आणि पाच वांगी घेतलं होतं मी आणि थोडंसं कोथिंबीर घेऊन आता हे मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतले होतं गॅसवर कढई ठेवून एक पळीभर तेल टाकले आणि मिक्सरला बारीक केलेलं सर्व मिश्रण मी ह्याच्यामध्ये टाकले कढईमध्ये आता सर्व हे जिन्नस जे घेतलं ते मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून थोडं थोडं आणि ते भरलं वांग्यामध्ये ते भरायचं वांग्यामध्ये व्यवस्थित इकडं ते पेस्ट केलेलं मी हे व्यवस्थित हे करून घेत आहे आणि भरलेलं वांग बघा अशा पद्धतीने आपल्या कडाईमध्ये ते तेलात ते टाकायचं आणि हे कूट वगैरे आहे शेंगदाण्याचं कूट आणि खोबऱ्या वगैरे मिक्सर केलेलं ते सगळं असं व्यवस्थित हे करायचं वर खाली करायचं थोडंसं वांग्याला लागू द्यायचं ते त्यानंतर थोडं पाणी टाकून अजून थोडंसं कढईमध्ये टाकायचं त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची वर थोडं पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं मग पाच मिनटानंतर बसू बघू शकता किती छान मस्त भरलं वांग तयार झालेलं आहे आपण आपलं रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद